टीईटीमधील घोटाळ्याचा फटका शिक्षक पात्रता परीक्षा 2021 रिझल्टला तर बसला आहेच, सोबतच टायपिंगलाही बसला आहे। 2 लाख विद्यार्थी यामुळे अडचणीत सापडले आहेत आणि 3 महिने उलटूनसुद्धा अजूनही निकाल लागत नाही आहे। शिक्षक पात्रता परीक्षेत झालेल्या घोटाळ्याने भावी शिक्षकांना तर अडचणीत आणलेच आहे, मात्र त्यासोबतच टायपिंग व शॉर्ट हँड परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही अडचणीत आणले आहे। या दोन्ही परीक्षा घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त घोटाळ्यात मुख्य आरोपी म्हणून कारागृहात गेले आणि परिषदेचा कारभार ढेपाळल्याने गेल्या 3.5 महिन्यांपासून कोणत्याही परीक्षेचा निकाल लागलेला नाही आहे। निकाल न लागल्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरीसाठी कुठेही अर्ज करता येत नाही। सोबतच फेब्रुवारी 2022 शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी घेण्याचे नियोजन होते, परंतु यामध्ये सुद्धा आता अडथळा आलेला आहे। टंकलेखन, संगणक टंकलेखन आणि लघुलेखन या परीक्षांचे नियोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत केले जाते। नोव्हेंबर 2021 महाराष्ट्रातील 2 लाख विद्यार्थ्यांनी संगणक टंकलेखनाची परीक्षा दिली, मात्र ऑनलाईन पद्धतीने झालेल्या परीक्षेचा निकाल आता 3.5 महिने उलटूनही परीक्षा परिषदेने जाहीर केलेला नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांसह महाराष्ट्रातील 4,000 टायपिंग इन्स्टिट्यूट पुढे विविध अडचणी निर्माण झाल्या आहेत। टीईटीची परीक्षासुद्धा नोव्हेंबरमध्येच झाली होती। टायपिंग उत्तीर्णतेचे प्रमाणपत्र नसल्यामुळे अनेक विद्यार्थी नोकरीसाठी अर्ज करण्यापासून वंचित राहिले। निकाल कधी येणार असा तगादा हे विद्यार्थी इन्स्टिट्यूट चालकांकडे लावत आहेत, मात्र त्याचे उत्तर कोणाकडेही उपलब्ध नाही। टायपिंगप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेच्या निकालाची सुद्धा तीच गत झालेली आहे। 2 वेळा पुढे ढकलण्यात आलेली शिक्षक पात्रता परीक्षा 21 नोव्हेंबर 2021 रोजी घेण्यात आली आहे। टीईटी घोटाळा समोर आल्याने या परीक्षेचा निकाल अद्यापही जाहीर करण्यात आलेला नाही, तसेच निकाल केव्हा जाहीर होणार आहे याविषयी कुठलीही सूचना देण्यात आलेली नाही, त्यामुळे जिल्ह्यातील उमेदवारांमध्ये अर्थातच राज्यातील सर्व उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालेले आहे। निकालासंदर्भात परीक्षा परिषदेकडे विचारणा केली असता कोणीही उत्तर द्यायला तयार नाही आहे आणि निकाल कधी लागणार या संदर्भातसुद्धा काहीही अपडेट प्राप्त होत नाही आहे। बुलढाणा जिल्ह्यात 3 वर्षात केवळ 1,164 विद्यार्थी टीईटीची परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। शिक्षक पात्रता परीक्षा 2017 ते 2019 दरम्यान केवळ 1,164 विद्यार्थीच उत्तीर्ण आहेत, त्यातच यापैकी किती विद्यार्थी बोगस आहेत याची माहिती अटक केलेल्या मध्यस्थाच्या चौकशीतून समोर येण्याची शक्यता आहे।